एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. बघा, प्रश्न दिलेला आहे, 4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत किती आहे? 1200 रुपये. तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280. तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? आता बघा, टेबलाची किंमत आपण टेबल मानूया, टी लिहितो मी टेबलच्या किमतीसाठी, टेबल किंवा एक्स लिहूया आपण, सगळ्यात बेस्ट एक्स लिहिला. खुर्च्यांच्या किमतीला, खुर्च्यांच्या किमतीला मी प्रत्येक खुर्च्याच्या किमतीला वाय लिहिला, म्हणजे एका टेबलची किंमत आहे एक्स आणि प्रत्येक खुर्चीची किंमत आहे वाय. मग आता ह्यावेळेस काय झालं, आपण 4 टेबल घेतले, 4 टेबल घेतले आणि 5 खुर्च्या घेतल्या, म्हणजे काय, एका टेबलची किंमत एक्स, मग 4 टेबलची किंमत 4x, 5 खुर्च्या घेतल्या, एका खुर्चीची किंमत वाय, मग 5 खुर्च्यांची किंमत 5y. जसं समजा वायची किंमत मी 4 ठेवली, तर 5 गुणिले 5 खुर्च्या जर घेतल्या तर 5 गुणिले y म्हणजे किती येणार, 20 येणार आहे, अशा प्रकारचं समजा. मग हे किती रुपयाला पडलं यांना? 1200 रुपयाला. सेम तसं 4 खुर्च्या घेतल्या आणि 4 टेबल घेतले आणि 6 खुर्च्या घेतल्या, हे कितीला पडलं आहे? तर 1280ला. आता काही विद्यार्थी ह्याला शॉर्ट ट्रिक लावायचा प्रयत्न करतील, तीही मी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर 4x कॉमन आहे, मग काय करा, डायरेक्ट वजाबाकी इथे तुम्ही करू शकता. काय होईल बघा, 1y म्हणजे किती, यांची वजाबाकी केली तर वजा वाय येईल, कारण की हा 4x कॅन्सल होईल. वजा वाय केला तर वजा वाय केल्याबरोबर इथे 80 येईल, वजा 80, कारण की हा मायनसचं चिन्ह सगळीकडेच लागतो. तर वाय बरोबर हा मायनस मायनस प्लस होईल, वाय बरोबर 80. तर वाय कशाची किंमत आहे? तर वाय घेतली आपण खुर्चीची किंमत. मग तुम्ही काय करू शकता, 5 खुर्च्या बरोबर किती, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा, वायची किंमत 80 ठेवा, मग 4x अधिक किती आहे, 5 गुणिले 80 बरोबर किती, तर 1200. तर 1200, मग हा 5 गुणिले 80 45, म्हणजे 400 रुपये हे जे इथे प्लसमध्ये येणार आहे आपण उचलायचे आणि त्या साईडला पाठवायचे. मग कसे होतील, हे मायनसमध्ये होतील. तर 1200 वजा 400 हा तिकडच्या साईडला पाठवल्यानंतर मायनस झाला 800. कशाची किंमत आली, तर 4 टेबलांची किंमत किती आली, 800 रुपये. मग एक्स बरोबर हा 4 इथे गुणाकारात आहे, तिकडून उचलला तिकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. मग 800 भागिले 4 म्हणजे किती, 8 दुणी 4 दुणी 8 आणि हे 2 0, म्हणजे एका टेबलाची किंमत किती आलेली आहे, 200 रुपये. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. बघा, तुमचे काही जर डाऊट असतील, माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, त्यावरती तुम्ही प्रश्न पाठवा. आपण फक्त 59 रुपयांमध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत, तर ही मेंबरशिप मध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही खालचा QR कोड स्कॅन करू शकता. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.